नमस्कार. जीवन विकास या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. फ्रेंड्स, खरं तर आपल्याला अनेक छोट्या मोठ्या आरोग्यविषयक समस्या असल्या तरी देखील आपण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो. परंतु आपल्या घरामध्ये अनेक छोट्या मोठ्या अशा जिन्सा असतात की ह्या ज्या छोट्या छोट्या आरोग्यविषयक समस्या आहेत, तर त्या आपण ह्या जिन्सांच्या मदतीने दूर करू शकतो. वेगवेगळ्या फळे, भाज्या इत्यादींचा वापर करून आपण औषधाला पर्याय म्हणून त्यांचा वापर करू शकतो. आता लसणाचंच उदाहरण घ्या ना. लसूण तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये डेली उपलब्ध असतो आणि तो आपण दररोजच्या जेवणामध्ये सुद्धा यूज करत असतो. तर हाच लसूण आपल्या आरोग्यविषयक छोट्या मोठ्या समस्यांवरती कसा उपयुक्त आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी मी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर फ्रेंड्स, लसणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्याचबरोबर अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज सुद्धा असतात. म्हणून लसूण हा सर्दी, खोकला, त्याचबरोबर श्वसनाचे इतरही विकार इत्यादींवरती गुणकारी ठरत असतो. तर फ्रेंड्स, जुनाट सर्दी खोकला जर झाला असेल तर तुम्ही लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या 1 ग्लास दुधामध्ये उकळून घ्यायच्या आणि हे उकळलेलं दूध डेली 8 दिवस तुम्ही सेवन करायचं आहे. तर तुमचं जे काही जुनाट सर्दी खोकला आहे तो कायम स्वरूपाचा निघून जाणार आहे. फ्रेंड्स, अनेक वेळा लहान मुलांना डांग्या खोकल्याचा त्रास किंवा मोठ्या व्यक्तींनाही डांग्या खोकल्याचा त्रास हा होत असतो. तर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांचा रस तुम्ही करायचा आहे आणि त्या रसामध्ये 4 ते 5 थेंब ऑलिव्ह ऑइलचे टाकायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते तुम्ही जे डांग्या खोकल्या झालेलं लहान मूल आहे किंवा मोठी व्यक्ती आहे तर त्यांच्या छातीवरती आणि पाठीवरती त्याचं मसाज करायचा आहे. तर असा मसाज केल्यामुळे तुमच्या छातीमध्ये जो साठलेला जुनाट कफ आहे तर तो कफ देखील निघून जाण्यास मदत होणार आहे आणि तुमचा जो काही डांग्या खोकला आहे तो सुद्धा कायम स्वरूपाचा निघून जाईल. तर पहा, लसूण किती उपयुक्त आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुमच्या सायनसच्या पोकळीमध्ये जो काही साठलेला कफ आहे तर तो देखील वितळण्यास मदत होते. त्यामुळे लसूण सुद्धा ह्या ज्या काही सर्दी, खोकला, कफ इत्यादी समस्यांवरती अतिशय गुणकारी औषध आहे. त्यामुळे तुम्ही डेली लसणाचा वापर हा तुमच्या या ज्या छोट्या मोठ्या सर्दी, खोकला इत्यादी समस्या आहे तर त्यांच्यावरती तुम्ही उपाय म्हणून त्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर फ्रेंड्स, ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी देखील डेली आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश केला पाहिजे. लसणामध्ये ॲलिसिन नावाचा घटक आहे आणि त्याचबरोबर लसूण हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीजनी भरलेलं एक उपयुक्त असं औषध आहे. त्यामुळे लसूण ह्या ज्या प्रॉपर्टीज असल्यामुळे लसूण इन्सुलिनचं आपल्या शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढवतं आणि आपला डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. त्याचबरोबर फ्रेंड्स, ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी देखील लसणाचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. परंतु हा लसूण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला खायचा आहे. 1-5 पाकळ्या लसणाच्या तुम्ही साजूक तुपामध्ये, गाईच्या साजूक तुपामध्ये 4-5 पाकळ्या भाजून घ्यायच्या आणि त्याचं डेली तुम्ही सेवन करायचं आहे. असं तुम्ही केल्याने तर तुमचा जो काही सांधिवाताचा त्रास आहे तर तो कायम स्वरूपीचा निघून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला होणारे कंबरदुखीचा त्रास किंवा शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होतात तर त्या वेदनांचा त्रास देखील तुमचा नाहीसा होणार आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स, लसूण हा हार्ट अटॅकच्या समस्येवरती सुद्धा अतिशय रामबाण उपाय आहे. त्यामुळे ज्यांना हार्ट संबंधी समस्या आहेत त्यांनी लसणाचं डेली सेवन केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे लसूण आपल्या आहारामध्ये ठेवला पाहिजे. लसूण आपल्या आहारामध्ये किंवा लसणाचं सेवन केल्यामुळे जो काही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे तर ते नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्त पातळ होण्यास देखील मदत होते. त्याचबरोबर फ्रेंड्स, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा लसूण आपल्या आहारामध्ये सेवन केलं पाहिजे. तर ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश केला पाहिजे. त्यामुळे काय होईल, तुमचा जो काही ब्लड प्रेशर आहे तर तो नियंत्रणात राहण्यास मदत होईल. त्यासाठी तुम्ही 4-5 पाकळ्या चावून खाल्ल्या पाहिजेत. त्याने सुद्धा तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तर पहा मग, ही आपल्या घरामध्ये असलेली छोटीशी जिन्नस परंतु अनेक आजारांवरती किती उपयुक्त आहे. तर मग मी सांगितलेल्या या उपायाचा अवलंब करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.